Hello friends, welcome all of you. Today we are going to study bridge course test number 2, which is given in standard 5th subject English for 15 marks. Yatta pachvicha bridge course ya pustakamadhe dilelili 15vi dusri activity je ti 6vya divshi apan ghet ahot ti ingraji chi ya tikane aaj apan samjun ghetoy mitranno. Yachyamadhe 15 markasathi activities dilelya ahet, prashna dilele ahet. Pahila prashna dilela ahe, choose young ones of the given animals. Khalil pranyancha pillanchi nave apyala nivdayche. Don markansathi ahe. Pahila prani tyani dila ahe dog ani paryay dilet mitranno kitten, puppy, colt and foal. Yes, asha prakare ya tikani dog kutryacha pilala apan puppy mhanat asto. Lakshat gya. Yes, it is the correct answer. Then tiger, wagh, tyacha pilala calf, buck, kid ani cub. तर याच्यापैकी टायगरचे जे पिल्लू आहे काप म्हणजे वासरू, गाईचं वासरू असतं. बक एक आहे, कीड दिलेलं आहे आणि कब. यस, वाघाचा जो छावा असतो त्याला आपण कब म्हणत असतो. यस, सो डॉगचं पप्पी आणि टायगरचं कब हे असे आपण आन्सर्स याचे देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे ऑफ क्वेश्चन नंबर 2A. युअर फ्रेंड इज अँग्री विथ यू, देन व्हॉट मेसेज विल यू से. तुमचा मित्र तुमच्यावर रागवलेला आहे, तुम्ही त्याला काय म्हणाल किंवा काय प्रत्युत्तर द्याल. पहिला ऑप्शन दिला थँक यू, आभारी आहे, बेस्ट ऑफ लक, सदिच्छा, शुभेच्छा, आय एम सॉरी, मला माफ कर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन नंबर 3 जो आहे, आय एम सॉरी. जर आपला मित्र आपल्याला रागवला असेल तर त्याची आपल्याला माफी मागावी लागेल, म्हणून आपण सी हा ऑप्शन निवडू शकतो. देन बी, चूज करेक्ट इनकरेक्ट ऑप्शन, अयोग्य पर्याय निवडा. वेक अप अर्लियर, सकाळी लवकर उठा. डू एक्झरसाइज, व्यायाम करा. स्लीप लेट ॲट नाईट, रात्री उशिरा झोपा. अँड ब्रश एव्हरी डे, दररोज ब्रश करा. या चारही सेंटेन्सेसमध्ये जो इनकरेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे स्लीप लेट ॲट नाईट, रात्री उशिरा झोपा. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे इट इज इनकरेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट ऑप्शन. म्हणून या ठिकाणी सी ऑप्शन आपण सांगू शकतो. देन क्वेश्चन नंबर 3 दिसतोय मित्रांनो, लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द वर्ड्स. चित्र बघा आणि त्या ठिकाणी शब्द कम्प्लीट करायला सांगितलं आहे. एक पझल या ठिकाणी दिलंय, वर्ड पझल. आणि पहिल्या चित्रासाठी त्यांनी पर्याय दिलेले आहेत. बघा, पहिला ऑप्शन आहे पी, दुसरा क्यू, तिसरा आर आणि एस. आणि एकच बॉक्स त्या ठिकाणी रिकामा दिसतोय आपल्याला. तर या ठिकाणी ही जी रांग दिसते त्याला इंग्रजीमध्ये क्यू म्हणतात आणि ही जी राणी आहे तिला क्वीन म्हणतात. तर या ठिकाणी जो एक बॉक्स रिकामा आहे मित्रांनो, त्या ठिकाणी या चार पर्यायांपैकी आपल्याला क्यू हे अक्षर त्या ठिकाणी घेता येईल. क्वीन ओबा जो शब्द तयार होणार आहे तो म्हणजे क्वीन, राणी आणि क्यू म्हणजे रांग. देन त्याचप्रकारे दुसरं एक चित्र आपल्याला दिसतंय, दोन चित्र आहेत आणि एक बॉक्स रिकामा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. इकडे बकरी आहे आणि इकडे मुलगी आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला द्यायचा आहे. या पर्यायांमधून पहिला ऑप्शन आहे ई, दुसरा एफ, जी आणि एच. तर या ठिकाणी मित्रांनो जी 3 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आपण घेणार आहोत आणि दोन शब्द तयार करणार आहोत. जी ओ ए टी, गोट, आणि जी आय आर एल, गर्ल. अशा प्रकारे देन क्वेश्चन नंबर 4 चौथा प्रश्न आहे, दोन मार्कांसाठी विचारलेला. चूज ॲप्रोप्रिएट पंक्चुएशन मार्क्स, योग्य विरामचिन्हे वापरा. पहिलं सेंटेन्स दिलं आहे ए, व्हॉट अ सरप्राईज. या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे मित्रांनो आणि म्हणून याच्यासाठी उद्गारक वाक्यासाठी त्यांनी आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क वापरावा लागेल. त्यांनी पर्याय दिला आहे, पहिला क्वेश्चन मार्क, दुसरा फुल स्टॉप, तिसरा एक्सक्लेमेशन मार्क आणि नंतर विसर्ग दिलेला आहे. यस, तर या ठिकाणी योग्य जे चिन्ह आपल्याला वापरावं लागणार आहे ते ऑप्शन नंबर 3. देन नंबर 2 ऑर बी क्वेश्चन दिलेलं आहे, व्हॉट आर यू डुईंग. प्रश्न आहे डब्ल्यूएच क्वेश्चन आणि या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह वापरणार आहोत ऑप्शन नंबर 4. ओके, देन क्वेश्चन नंबर 5 3 मार्कासाठी आहे मित्रांनो. फाइंड द अनरिलेटेड वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या या यादीमधून शब्दांमधून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, म्हणजे जो शब्द त्याच्याशी रिलेटेड नाही तो आपल्याला निवडायचा. आता बटरफ्लाय हा शब्द आहे, बटरफ्लाय या शब्दापासून बट तयार होतोय, फ्लाय तयार होतोय, बटर तयार होतोय. यस, बॅट, बी ए टी. कारण या शब्दाचं जर निरीक्षण केलं मित्रांनो, याच्यामध्ये ए अल्फाबेट नाही आणि ए अल्फाबेट असलेलं बॅट हा शब्द तिथं त्याच्याशी अनरिलेटेड आहे, म्हणजे आपण ऑप्शन नंबर 4 देऊ शकतो. त्यानंतर कॅटरपिलर जो दिलेला शब्द आहे त्याचं स्पेलिंग काळजीपूर्वक बघूयात. कॅटरपिलर आणि डायरेक्ट आपण ऑप्शन पाहणार आहोत, कॅट, पिलर, कॅटरिंग आणि टॅप. तर या ठिकाणी मित्रांनो सहज तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय मिळणार आहे. या ठिकाणी बघा, कॅट, सी ए टी कॅट, पिलर, पी आय डब्ल्यू एल एस, कॅटरिंग, यस, आणि टॅप.
अशा प्रकारचे शब्द आहेत. केटरिंग हा एक शब्द आहे. तर या ठिकाणी कॅटरपिलर मध्ये जी अल्फाबेट नाहीये, जी अक्षर नाहीये आणि केटरिंग मध्ये जी येतोय, म्हणजेच या ठिकाणी केटरिंग हा तिसरा पर्याय जो आहे तो अनरिलेटेड आहे. देन हँकरचिप, हँकरचिप पासून त्यांनी हँड, चिल, देन चीफ आणि काइंड अशा प्रकारचे चार पर्याय दिले, चार शब्द आहेत. तर या ठिकाणी हँकरचिप या शब्दामध्ये एल अल्फाबेट नाहीये, एल अक्षर नाही, म्हणून चिल हा जो आहे अनरिलेटेड वर्ड आहे असं आपण सांगू शकतो. येस, अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता पाचवीची ब्रिज कोर्सवरची टेस्ट नंबर 2 समजून घेतलेली. आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.